शहर की ताजा ख़बरें देखने के लिए इन बी सी न्यूज को यूट्यूब करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें. जय जवान जय किसान संगठन की ओर से साथ ही अध्यक्ष प्रशांत पवार के नेतृत्व में मनपा आयुक्त मुंडे को मनपा के सुरक्षा रक्षकों के समस्या को लेकर निवेदन दिया गया मनपा आयुक्त पालक मंत्री के बैठक में होने के कारण संगठन ने अतिरिक्त आयुक्त से भेंट ली और समस्या बताई प्रशांत पवार ने बताया कि मनपा के सुरक्षा के लिए सुरक्षा रक्षक निजी कंपनी द्वारा रखे जाते हैं मगर कोरोना का बहाना बताकर कंपनियों ने बड़ी संख्या में सुरक्षा रक्षकों को नौकरी से निकाल दिया पवारने कहा की अगर सोमवार तक इन सभी को नोकरी पर नहीं रखा गया, तो मंगलवार को मनपा के सामने अनशन के मुंडे साहेब इथे नसल्यामुळे त्यांनी जैन साहेबांकडे या सुरक्षारक्षकांचा सा। जो काही प्रॉब्लेम होता त्यांच्याकडे त्यांनी मीटिंग लावली आणि त्या मिटिंगसाठी सगळेच्या सगळे सुरक्षा रक्षकही इथे आले जय जवान जय किसानचे पदाधिकारी पण इथे आले विषय असा आहे का या कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये पंतप्रधानांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणालाही कामावरून काढण्यात येणार नाही ज्या तीन एजन्सिया इथे सिक्युरिटीचं काम करून राहिले त्या तिन्ही भ्रष्ट एजन्स ह्या नागपूर कॉर्पोरेशनच्या काही लोकांस ऑफिसर बरोबर संगण मत करून इथे या लोकांना कामावरून आहे जर एक टेंडरची प्रक्रिया जर एक मागच्या वर्षी होते आणि टेंडरचा त्याची वर्क ऑर्डर या वर्षी देते ते याच्यावरून हे कळतं की या नागपूर महानगरपालिकेमध्ये काय भ्रष्टाचार चालू आहे आणि या भ्रष्टाचार उघड करण्याकरता म्हणूनच आणि मुंडे साहेबांना सांगण्याकरता म्हणून आज जय जवान जय किसानचं एक पूर्णच्या पूर्ण डेप्युटेशन घेऊन आम्ही जैन साहेबांकडे आलेलो आहे जर या सुरक्षा रक्षकांना सोमवारपर्यंत कामावर जर नाही घेतलं तर याची सर्वस्वी जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची राहील आणि या महानगरपालिकेच्या समोर जय जवान जय किसान आणि हे सगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी उपोषणाला बसतील यांचा खायचा प्यायचा राहायचा खर्च हे महानगरपालिका करेल आणि जर याच्यानंतरही महानगरपालिकेने जर आमच्यावर काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महानगरपालिकेच्या विरुद्ध सुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही आज यांना सांगितलं किंवा सोमवारपर्यंत जर तुम्ही या सुरक्षा रक्षकांना जर कामावर घेतलं नाही तर सोमवारनंतर महानगरपालिकेच्या या गेटच्या समोर मुंडे साहेबांच्या समोर आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्ही करून दाखवू भ्रष्ट एजन्स ज्या इथे महानगरपालिकेमध्ये काम करून राहिल्या कितीतरी वर्षापासून त्याच त्याच एजन्सी काम करत आहेत त्या एजन्स्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची आम्ही मागणी करू त्याचे पूर्ण प्रूफ आम्ही दिलेले आहेत आणि ते प्रूफ परत मुंडे साहेबांना देऊ जर सोमवारपर्यंत यांनी कामावर नाही घेतलं तर आम्ही तो